सर्वांनी पुस्तकं काढली आहेत का मराठीची? हो दिसत आहेत ना. मी ज्या प्रश्नांनी ना कोणाकोणा प्रश्न विचारणार आहे त्यांनी ती उत्तरं द्यायची. मी पहिल्यांदा प्रश्नांना म्हटले चुकले काय, प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची. सांगा बरं एकूण मुख्य ऋतू किती आहेत? सांगता येईल? सांगा बरं. हा साध्य बरोबर. मुख्य ऋतू काय आहे? तीन. बरोबर आहे. आणि या मुख्य ऋतूमध्ये सर्वात ऋतू म्हणजे पहिला आम्ही प्रश्न विचारल्यानंतर पाहिजे. पहिला आहे उन्हाळा, दोन हिवाळा आणि तिसरा आहे पावसाळा. या मुख्य ऋतूमध्ये कोणता ऋतू तुम्हाला अधिक आवडतो? मला तर वाटत जास्तीत जास्त पावसाळा. पावसात भिजायला आवडतं, उन्हा सोडायला आवडतं, बरोबर ना? तसेच काही जणांना काय आवडतो? उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारचे काय येतात? फळे येतात. उन्हाळा जास्त आवडतो का बरं? कोण सांगेल का बरं आवडतो? बरोबर तन्वी, बरोबर. कारण उन्हाळ्यात शाळेला काय असते? सुट्टी असते. बरोबर. आता सुट्टीमध्ये मी तुम्ही कोण कोण त्या गावी जाता सांगा बरं. आता तुम्ही शिक्षणासाठी गडिंग्लजच्या गावी आहात, मग सुट्टी पडली की तुम्ही बाबांचं गाव जे तिथं जाता. आणखी कुठं जाता? बरोबर राजवी, मामाच्या गावी जातो. कन्या बरोबर, मामाच्या गावी जातो. बरोबर आहे. आणि उन्हाळ्याची सुट्टी अगदी मजेत घालतो. म्हणूनच सुरुवातीला मी आधी तीन ऋतू घेतले आणि या तीन ऋतूमधले आवडता ऋतू आणि त्या आवडत्या ऋतूबरोबर जास्तीत जास्त आपल्याला उन्हाळा आवडतो. कारण सुट्टी असते, अभ्यास नाही, परीक्षा नाही, खूप एन्जॉय करायचं, इकडं तिकडं फिरायचं. बरोबर आहे ना? आणि अशाच प्रकारे या उन्हाळ्याच्या सुट्टीतील गंमत आपल्याला काय केलेले या एका पाठामध्ये सांगितले. पण तो पाठचं नाव लिहिण्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारणार आहे. आपण अनेक प्रकारची झाडे लावतो पण एकाच ठिकाणी चिक्कूचीच झाडे आपल्याला पाहायला मिळाली तर त्याला काय म्हणतात? चिक्कूची बाग, संत्र्याची बाग, पानांचा मळा, केळीचा मळा. बरोबर आहे. सगळी तिकडं केळीच असतात. त्याचप्रकारे आंब्याची झाडं लावलेली असतात, याला कोणाला सांगता येईल का? पूर्ण आंब्याची झाडं. बरोबर. पहा सांगितले अमराई, त्याला काय म्हणलं जातं? अमराई. मी मुद्दाम तुमच्याकडनं काढून घेतलं हे सांगितलं. पण आंब्याचे जिथं झाडं लावली जातात, सगळी आंब्याचीच झाडं असतात, त्याला काय म्हणलं जातं? अमराई. आणि या अमराईच्या बाबतीमध्ये किंवा अमराईच्या संदर्भामध्ये आपल्याला पाठ अभ्यासाला आहे. आणि ती अमराई कोणाची आहे? ती अमराई आहे मामाची अमराई. मग मामाची अमराई म्हणजे की सर्वांना खुश, कारण स्वतःच्याच मामाची अमराई आहे, होय ना? मग त्या अमराईमध्ये मामा कसा आहे हे आपल्याला या पाठामध्ये सांगितले. आणि ते आज आपण काय करणार आहोत? मामाची अमराई या पाठामध्ये पाहणार आहोत. मामाची अमराई. मी आता तीन ऋतू लिहिले, या तीन ऋतू प्रमाणे या ठिकाणी शब्दार्थ पण लिहिले पाहिजे. आता मी एकच सांगितलं अमराई, पण इथे दोन शब्द आहेत आपल्याला, मामा आणि अमराई. सांगा बरं मामा कोणाला म्हणतात? शाबास. हा निधी तू सांगतेस, मामा गुड. पण सिद्धी पण सांगू लागले. बरोबर सिद्धी. काय आहे? आईच्या भावाला मामा म्हणतात. मग मामा आणि अमराई असे दोन शब्द आहेत. मी आताच सांगितलं तुम्हाला की अमराई म्हणजे ज्या ठिकाणी फक्त आंब्याची झाडे असतात त्याला राई म्हणतात. आता राई म्हणजेच काय आहे? बाग. राईचा अर्थ काय होतो? बाग. आणि आम म्हणजे आंबा. आम म्हणजे आंबा. आणि अमराई म्हणजे काय? पाहा मी आधी सांगते मग पाठाला आपण सुरुवात करायची. अमराई म्हणजे जेथे आंब्याचीच झाडे असतात. आंब्याची
लावलेली असतात त्याला काय म्हणतात आम्हाला नाही आपण भात शेतामध्ये भात लावत असताना ओळीने भातात लावतो ना मग ऊसामध्ये सुद्धा ऊस आहे दोन्ही बाजूला आणि मध्ये आपण काय करतो जी जागा रिकामी असते किंवा बांध असतो त्याच्यावरती काय करतो कांदे लावतो कांद्याची ओळ आहे ऊसाची ओळ आहे तुम्ही मक्का घालता मक्का ओळीने लावलं जातं तसं ओळीला आमराई फक्त आंब्याची झाडे असतात म्हणून त्याला आमराई म्हटलं जातं या अगोदर मी तुम्हाला सांगितलं चिकूची बाग संत्र्याची बाग केळीचा मळा ही सगळं काय दिसतं ती फक्त त्या फळाची झाडे आपल्याला पाहायला मिळतात तसं मामाची आमराई म्हणजे मामा आपला त्यांची काय आहे आमराई आहे आणि त्या आमराईमध्ये मामा आपल्याशी कसा वागला मामा कसा आहे हे आज आपण काय करणार आहोत या पाठामध्ये पाहणार आहोत सगळ्यांनी काय करायचं आहे पुस्तक उघडायचं आहे झाकून ठेवायचं नाहीये आणि मी सांगेल तसं या ठिकाणी ते जे शब्दात लिहिले ते शब्दात लिहिले तुम्ही काय करायचं आहे सी डब्ल्यू मध्ये लिहायचे बर का पा मी आधी काय करणार आहे हा पाठ वाचणार आहे आणि हा पाठ वाचत असताना प्रत्येकाने शब्दावर बोट ठेवायचं आणि त्यामध्ये इथपर्यंत आपण जे पाठ पाहिले हा 20 पाठ या पाठापर्यंत मला नवीन तुम्हाला काय सांगायचंय तर गेल्या वर्षी आपण सगळं स्वरचिन्ह शिकलेलं आहोत पण आतापर्यंत जे 22 पाठ पाहिले या 22 पाठापर्यंत काय पाहिलं एक मात्रा जो आहे या एक मात्रापर्यंत आलेले स्वरचिन्ह प्रत्येक पाठ वेगवेगळ्या मात्रांचा स्वरचिन्हांचा होता अ चा आ मात्रा कानाचा त्यानंतर पहिली वेलांटी दुसरी वेलांटी एक मात्रा किंवा पहिला होकार दुसरा होकार आणि आता जो आपण पाठ पाहणार आहोत या दोन मात्रा असलेल्या थोडेच शब्द आहेत पण दोन मात्रांची ओळख या पाठामध्ये दिलेली बरं का ते सुद्धा आपण पाहणार आहोत मी वाचते सरळ शब्द शब्दावर बोट ठेवायचंय आणि जोडाक्षर जे आले त्या जोडाक्षराला काय करायचंय अधोरेखित करायचंय बरं का आणि मी जाता जाता तुम्हाला इथं जोडाक्षर पण येऊन दाखवणार जोडाक्षर अतिशय महत्वाचे आहे आपण पाहिलंय जोडाक्षर म्हणजे दोन अक्षर एकत्र येतात त्यांना जोडाक्षर म्हटलं जात पा उन्हाळ्याची सुट्टी लागली कैलास मामाचा फोन आला आम्ही मामाच्या गावी गेलो मामाने आमराईत नेले हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या तोंडाला पाणी सुटले मामाने हे ओळखले छान छान कैऱ्या तोडल्या कैऱ्या कापल्या फोडीना तिखट मीठ लावले आम्ही आवडीने बाळानो मी पाठ वाचला आणि प्रत्येक शब्दावर बोट ठेवलं आणि मी पाहत आहे की प्रत्येक जण जोडाक्षराखाली अधोरेखित करत आहे म्हणजे अंडरलाईन ओळ ओळी त्या शब्दाखाली एक रेष मारत आहात पा आता या पाठाचा अर्थ समजावून घेण्यापूर्वी आपल्याला यामध्ये दोन मात्राचे आलेले शब्द आपल्याला लिहायला पाहिजे बरोबर कारण कैली काय झालंय कैली पण कैली हा शब्द येण्यापूर्वी आणखी एक शब्द आलेला आहे कोणता कैलास मामाचं नाव काय आहे कैलास बरोबर आहे मग आणखी या ह्याच्यामध्ये आलेलं कैरी कैलास कैल्या आणि पचिनी आलेलं आहे कैल्या हे तीन शब्द यामध्ये दिसले आणखी तुम्हाला दोन मात्रांचे शब्द सांगता येतील का पाठात सोडून बरोबर काय तर वैभव वैरण आणखी काय कोण सांगे सांगता येईल हा सांगा बर वैरण झालं वैभव झालं हा वैशाली बरोबर काय आहे वैशाली म्हणजे तुम्हाला देखील शब्द ते दोन मात्रांचे सांगता येतात लक्षात येतो वै म्हणजे दोन मात्रे फक्त बरं का हे लक्षात घेऊन या ठिकाणी सांगायचं आहे मग इथं आपण या पाठामध्ये आलेले कुठले अक्षराला दोन मात्रे आले ते पाहिले लक्षात आलं का यामध्ये आता पहा या पाठाचा अर्थ आपण पाठामध्ये काय काय दिले हे पाहणार आहोत उन्हाळ्याची सुट्टी संपली कैलास मामाचा फोन आला पहा बाळा ना आपण सुद्धा कित्येक वेळा अनुभवलेला आहे हा अनुभवच आहे एक प्रकारचा उन्हाळ्याची सुट्टी संपत आलेली असते वार्षिक परीक्षा सुरू झालेली असते म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे काय ती सुट्टी नव्हे परीक्षा संपत आलेली असते सॉरी आणि त्यावेळेला आपलं लक्ष सगळं उन्हाळ्याच्या सुट्टीकडे लागलेलं असतं
म्हणजेस काय उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची याचा विचार पण आपण करत असतो. इतक्या मध्ये उन्हाळ्याची सुट्टी लागली त्यावेळेला मामाचा फोन आला. काय फोन आहे तो सांगा बरं, कोण सांगेल? बरोबर आहे, परीक्षा संपल्या का? अजून किती तारखेपर्यंत परीक्षा आहे असं विचारलं जातं केव्हा, जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागायची त्यापूर्वी. आणि मग मामा त्या गोष्टीचा विचार करून ठेवतो, ती तारीख लक्षात ठेवतो आणि परीक्षा संपली संपली की मामाचा फोन येतो, उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे, सर्वांनी आजोळी या. आजोळ कोणाला म्हटलं जातं? आईचं जे माहेर असतं किंवा मामाचं जे गाव आहे त्याला काय म्हटलं जातं? आजोळी म्हटलं जातं. आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपल्यालाही गंमत वाटते, आपण पटकन काय करतो, आईला विचारतो, आई आई मामाकडे केव्हा जाणार? तुम्हाला गाणं आठवतं ना ते, झुक 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 अगीन गाडी, दुरांच्या रेषा हवेत काळी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हा गाणं, कारण तुम्ही अजून लहान आणि तुम्हाला मामाचं गाव या ठिकाणी अतिशय प्रिय वाटतो, हळूहळू मोठे होईल तसा अभ्यास वाटतो. म्हणूनच आपण लहानपणीच गमती जमती करावायची असतात. आणि या गमती जमती कुठे करतो आपण? जेव्हा आपल्याला मामा आपल्या गावी घेऊन जातो तेव्हा. आणखीन एक तुम्हाला सांगते, इयत्ता सहावी मध्ये एक पाठ आहे माझा अनुभव, त्यावेळी सुद्धा या ठिकाणी काय झालं माहितीये का? परीक्षा संपल्या, वार्षिक परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली, तेव्हा आईनं काय सांगितलं आपल्या दोन्ही मुलांना, बाळांनो आता उन्हाळ्या परीक्षा संपल्या आहे, वार्षिक परीक्षा संपल्या आहे, उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली, आपण आगगाडीने मामाच्या गावी जायचं आहे. जेव्हा हे आईच्या तोंडातून ऐकलं तेव्हा दोन्ही मुलांना खूप आनंद झाला आणि घरभर नाचू लागले. दुसऱ्या दिवशी प्रवास कशानं करायचा होता, आणि फक्त मामाच्या गावी जायचं एवढं असून सुद्धा आगगाडीने झुक 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 झुक, आणि हे ऐकलं तर खूप आनंद झाला. घरभर नाचले, दुसऱ्या दिवशी प्रवास करू आले, गाडीतून प्रवास करून 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 कुठे आली ती गाडी? बरोबर आगगाडी मामाच्या गावाजवळ आली. आणि आपल्याला माहितीये आगगाडी काही गावातून जात नाही, गावाच्या बाहेरून जाते. तिथे आगगाडी थांबली आणि ज्या वेळेत आगगाडी येणार आहे त्या वेळेतच मामा बैलगाडी घेऊन आपल्या भाचरांना म्हणजे आपल्या बहिणीला आणि त्या बहिणीच्या मुलांना घेऊन जाण्यासाठी आला होता. आणि गाडीतून उतरल्याबरोबर मुलांनी काय केलं, दूरवर आपला मामा उभा आहे हे पाहिलं आणि तिने पळत जाऊन मामाला काय केलं, मिठी मारली. मामाने पुढे येऊन सामान घेतलं, बैलगाडीत ठेवलं आणि ते जाऊ लागले. जाताना मामाच्या बैलगाडीतून जाताना आजूबाजूला जसं आगगाडीतून आपण झाडे पाहिली, घरे पाहिली, गावं पाहिली, हा डोंगर पाहिले, दऱ्या पाहिल्या, तसं मामाच्या बैलगाडीतून बसून जाताना डुलणारी शेते, हिरवीगार डुलणारी शेते, गाईचं आंबरणं, बकरीचं ओरडणं किंवा बैलगाडी चालत असताना त्या चाकाचा कडकड येणारा आवाज, त्याचबरोबर बैलांच्या गळ्यात असणाऱ्या घुंगरमळांचा आवाज ऐकला, हे सगळं त्यांना नवीन. आणि आपल्याला तसंच असतं की मामाच्या गावी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन 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 पाहायला मिळतात. तसं उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि तो अनुभव घेत 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 ते मामाच्या घरी गेले, मामाच्या घरामध्ये स्वागत केलं, खूप आनंद झाला. तसं इथं उन्हाळ्याची सुट्टी लागलेली लागली, त्या पाठामध्ये काय सांगितलंय, उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि बरोबर कैलास मामाचा फोन आला. फोन फोन म्हणजे काय सांगा बरं, टेलिफोन. फोन म्हणजे टेलिफोन. आणि या टेलिफोनला काय म्हणजे जातो आपण, दूरध्वनी. फोन काय म्हणलं जात, दूरध्वनी. तुमच्या लक्षात येतं का बा, ध्वनी म्हणजे आवाज, दुरून त्या साधनातून आवाज ऐकले जसं फोन आला. आता दूरदर्शन म्हणतात, मग दूरदर्शनला इंग्रजी शब्द माहितीये का तुम्हाला, दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन. दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन. आपण रेडिओ ऐकतो, रेडिओ ऐकतो म्हणतो, पण रेडिओ हा इंग्रजी शब्द झाला, त्याला मराठीत काय माहितीये का, आकाशवाणी. तसं या ठिकाणी लक्षात घ्या, टेलिफोन म्हणजे दूरध्वनी. आणि आजकाल या ठिकाणी आपण काय म्हणतो,
मोबाईल सुद्धा आलेला आहे, हा सुद्धा दुरून आवाज आपल्याला कानावरती येतो, बोलणं येतं, संदेश येतो. मोबाईलला काय म्हटलं जातं मराठीमध्ये? भ्रमणध्वनी. काय म्हटलं जातं? भ्रमणध्वनी. तुम्ही म्हणा आमचा मोबाईल आहे, मोबाईल आहे, मोबाईल म्हणजेच हा टेलिफोन दूरध्वनी. आणि त्याला आता या मोबाईलला काय म्हटलं जातं? भ्रमणध्वनी. जिथं आपण असो, तिथं डोंगरावर असो, गावात असो, बाजारात असो, शाळेत असो, कुठेही असो, तिथं आपल्याला फोन आला की येता येतो तो मोबाईल म्हणजे भ्रमण. जिथं फिरता, भ्रमण म्हणजे फिरणे, तिथं तुम्हाला तो ध्वनी ऐकायला मिळतो, म्हणजे संदेश मिळतो. पहा, तसं कैलास मामाचा फोन आला, आम्ही मामाच्या गावी गेलो. आम्ही काय केलो मग? मामाचा फोन आला, सुट्टी लागली या, तेव्हा आम्ही काय केलं? मामाच्या गावी गेलो. गावी, गाव गेलो का? नाही, मामाच्या गावी गेलो. मामाने अमराई नेली, आणि गावी गेल्यावर लगेच मामाने नेलं नाही. गावात गेल्यानंतर आजी भेटली, मामी भेटली, मामाची मुलं भेटली. तो दिवस तसाच गेला आणि दुसरा दिवस गुजरला. आणि दुसऱ्या दिवशी मग मामानं काय केलं? मामाची जी अमराई आहे, म्हणजे मामाची आंब्याची बाग, आपण आता तुम्हाला समजण्यासाठी म्हणते, जिथं सगळी आंब्याची झाडं आहेत, त्या अमराईमध्ये मामाने काय केलं? मुलांना आपल्या आणि आपल्या बहिणीच्या मुलं म्हणजे भाचराना घेऊन गेलं. काय म्हटलं जातं? बहिणीची मुलं ही काय लागतात? भाचे लोक लागतात. लक्षात आलं का? ती घेऊन गेली, सगळे मिळून गेले. मामाने अमराईत नेले हिरव्यागार कैऱ्या पाहिल्या, आणि हिरव्यागार कैऱ्या. कैऱ्या म्हटलं की तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. कैरी कशी असते सांगा बरं? कैरी कशी असते? आंबट गोड. पाहिलं आता आपण इथं काढतो, ही जी आहे याला आंबा म्हटलं जातो. पण हा आंबा जेव्हा कच्चा असतो तेव्हा त्याला काय म्हणतात? कैरी. आणि पिवळा होतो तेव्हा पिकलेला आंबा तो कसा असतो? गोड असतो आंबा. मग या कैरीपासून काय केलं जातं? लोणचं केलं जातं. कच्चा आंबा चिरून आपण खातो, किंवा कच्चा मँगो तुम्ही चॉकलेट वगैरे ना ते तयार केलं जातं. आणि पिकला आंबा असला की आपण काय करतो? शिकरण करतो त्याचं. त्याला काय म्हटलं जात? काय म्हटलं जात सांगा बरं? आमरस. आमरस म्हटलं जात. हा, आमरस केलं जात. आंब्यापासून आंब्याचा पल्प काढून ठेवला जातो, बरोबर आहे ना? किंवा या आंब्याच्या सुद्धा, पिकलेल्या आंब्याच्या सुद्धा चॉकलेट तयार करतात. हा, आणि अशा प्रकारे हा आंबा सर्वांचा आवडता आहे. आणि तो कोणाचा राजा आहे माहितीये का? माहितीये तुम्हाला आंबा कोणाचा राजा आहे? बरोबर, आंबा हा फळांचा राजा आहे. आणि त्याबरोबर त्यांनी बरोबर हा समीक्षा, तर फळांचा राजा असल्यामुळे सगळ्यांना तो आवडतो, बरोबर आहे ना? आणि अशा या फळांच्या राजा असणारा, सगळीकडे फळांचे राजेच आपल्याला दिसणारे, अशा अमराईमध्ये मामानं काय केलं? घेऊन गेले. पहा बरं, आणि त्या कैऱ्या पाहिल्या बरोबर तोंडाला पाणी सुटलं. पा, तुम्हाला चिंचेची झाडं पाहिल्यानंतर, आता चिंच लागायला सुरुवात झाली, कच्ची असते त्यावेळी काय नाही, पण हळूहळू या ठिकाणी ती पिकायला लागल्यानंतर वचं काढून ते गाभाळलेल्या चिंचा म्हणतात, बरोबर आहे ना? तसं गाभाळलेल्या चिंचा बघितल्या ना, बघितल्या आपल्या तोंडाला पाणी सुटतं. चिंचेचं झाड पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. तसं या ठिकाणी कच्च्या कैऱ्या पाहिल्यावर मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. आता तोंडाला पाणी सुटणे म्हणजे काय? तोंडाला पाणी सुटणे म्हणजे काय सांगा? सांगता येईल? जे एखादी वस्तू आवडती असेल, ती पाहिली की ती हवी हवीशी वाटणे, लगेच बघतो आपण. तुमच्या सोप्या शब्दात सांगितलं की तोंडाला पाणी सुटणे म्हणजे जी आवडती वस्तू असते ती पाहिली की ती हवी हवीशी वाटते, खावीशी वाटते. हा, तर आपोआपच काय होते? तोंडामध्ये लाळ निर्माण होते, बरोबर आहे ना? मग तोंडाला कच्च काय असेल? कच्च्या चिंचा असतील, पिकलेली सुद्धा चिंच असेल, कच्चा आंबा. आणि आवडतं फळ जर आपल्याला असेल तर ते पाहिलं की तोंडाला पाणी सुटत, बरोबर आहे ना? फळच नाहीये, एखादा पदार्थ जरी आवडत असेल तो आपल्या समोर कोणीतरी आणला की तोंडाला पाणी सुटतं. तसं मुलांच्या तोंडाला पाणी सुटले, तोंड सांगा बरं, तोंड बरोबर साध्य, तोंड वदन किंवा मुख, मुख किंवा वदन म्हटलं जातं. आणि मग मामाने काय केलं? तिथं घेऊन गेल्यानंतर तोंडाला त्यांच्या कैऱ्या पाहून पाणी सुटलं. मामाने हे ओळखलं मुलांना काय हवे आहे? कच्च्या कैऱ्या. कोणी पण झालं तर या ठिकाणी लक्षात घ्या, बाग असेल तर कच्ची फळं काढली जात नाही जास्त,
बरं का आणि मग या मुलांच्या तोंडाला सुटलेलं पाणी पाहून मामानं काय केलं पा त्या झाडाच्या कच्च्या कैऱ्या तोडल्या सगळ्यांनी थोड्या कैऱ्या तोडल्या तोडणे म्हणजे आपण कट करणे म्हणतो ना झाडावरच तोडून घेतलं आणि फक्त तोडलं नाही मुलांच्या नुसतं कैऱ्या दिल्या नाही तर मामाने आणि काय केलं पा मुलांसाठी मामा कसा आहे पा मुलांचं चेहऱ्यावरून ओळखलं की यांना कच्च्या कैऱ्या हव्या आहेत कच्च्या कैऱ्या काढल्या फक्त कच्च्या कैऱ्या काढल्या नाही तर त्या कैऱ्या काय केल्या कापल्या त्याच्या काय तयार केल्या फोडी तयार तयार केल्या आपण बघतो ना अशा फोडी तयार केल्या आणि या फोडी फक्त तयार केल्या नाही तर मामाने केवढी तयारी केली होती पा मुलांना जेवढे अंबराय द्यायचं होतं तेवढी सगळी तयारी केली होती असा हा आपला मामा असतो म्हणून मामा सर्वांना आवडतो बरोबर आहे ना त्यांना कैरी त्यांना माहिती आहे आपण अंबराय चालले मुलांना कच्च्या कैऱ्या आवडणार येताना तिखट मीठ सुद्धा आणलं होतं आणि काय केलं माहितीये का मामानं त्या कच्च्या कैऱ्याच्या फोड्या तयार केल्या आणि कच्च्या कैऱ्याच्या फोड्या तयार करून त्यावरती काय घातलं तिखट मीठ लावलं कैऱ्या ना तिखट मीठ लावून आम्ही त्या कैऱ्या जेव्हा मामानं आमच्या हातामध्ये दिल्या तिखट मीठ लावून त्या आम्ही आवडीने खाल्ल्या असा हा आमचा मामा आणि म्हणून प्रत्येकाला उन्हाळ्यामध्ये गेल्यानंतर मामा वेगळंच फक्त कच्च्या कैऱ्या खायला देतो असं नाहीये पिकनिकला नेतो सहलीला नेतो नवीन नवीन कपडे घेतो वेगवेगळे मामी वेगळे पदार्थ करून घालते म्हणून आपण म्हणतो मामी सुग्रण आहे माहिती ना म्हणून तर त्या गाण्यामध्ये जो सांगितले काय करते मामी सुग्रण आहे तिथं गेलं की वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालते बरोबर आहे म्हणून सगळ्यांनाच मामाचं गाव खूप आवडतं आणि अशा प्रकारे जी मुलं मामाच्या गावी जातात ते आनंदाने काय करतात तो आनंद उपभोग राहतात आपल्यालाही मामाचं गाव आवडतं आणि अशाच प्रकारे जो मामा आहे या मुलांचा त्या मामानं अंबराईत नेऊन खूप छान काय केलं त्यांना खेळवलं त्याचबरोबर कैऱ्या तोडल्या तिखट मीठ लावून खायला दिलं आणि सगळ्या मुलांनी आवडीने खाल्लं पहा चित्रामध्ये कसं दाखवलेलं आहे त्यातलं आता मी तुम्हाला दाखवते की अंबराईचं मोठंचे मोठं झाड की एकच झाड नाही अंबराई अनेक झाड आहेत फक्त एक झाड दाखवलंय पहा मुलांनी काय केलं पहा कैऱ्या दाखवल्या मामाने काय केलं लगेच काढल्या कैऱ्याला कापल्या त्याला तिखट पीठ लावलं आणि मुलांना खाऊ घातल्या म्हणजे मामा कसा आहे मामा प्रेमळ आहे बरोबर आहे ना मामा आमचा चांगला आहे मामा हसरा आहे मामा बोलका आहे मामा सर्वांची मन ओळखणारा आहे बरोबर आहे ना मामा सर्वांच्या वरती प्रेम करणारा आहे सर्वांना आवडीने फिरायला नेणार आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी मामाचा स्वभाव आहे म्हणजेच या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये मामा कसा कसा असतो हे तुम्ही काय केलं पाहिजे वाक्यात दिलं पाहिजे मग त्यासाठी वेगवेगळे शब्द वापरू शकता प्रेमळ आहे हसरा आहे बोलका आहे हुशार आहे मदत करणारा आहे सर्वांना जवळ करणारा आहे असा हा प्रत्येकाचा मामा प्रत्येकाला आवडतो आणि तशाच प्रकारे या मुलांचा मामा कसा आहे हे या मुलांनी काय केलेलं आहे या पाठामध्ये सांगितलं ते पाठामध्ये सर्वांच्या मामांच्या प्रमाणेच त्यांनी देखील वर्णन केलेलं आहे या पाठामध्ये आपल्याला मामाची अंबराई कशी आहे हे आपण काय केलं पाहिलेलं आहे आणि इतर शब्द सुद्धा मी दिलेले आहे ते शब्द तुम्ही काय करायचे सिरीयलमध्ये व्हिडिओ पॉज करून लिहायचे आणि हे जे तीन ऋतू दिलेले तीन ऋतू ते सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आणि हे तीन ऋतू लिहित असताना तुमच्या लक्षात आलं तर पहा प्रत्येक ऋतू हा चार चार महिन्यात असतो आणि त्याच्या पुढे तुम्ही स्वतः काय केलं त्या ऋतूंची महिने लिहिले तरी सुद्धा तुमच्या लक्षात चांगलं राहील पहा बाळानं छोटासा पाठ फक्त आंबा सर्वांचा आवडता फळांचा राजा आणि या राजाच्या अमराईमध्ये गेल्यानंतर मामानं काय केलं मुलांना कसं ओळखलं हे आपण आज या पाठानं पाहिलेलं आहे आणखी काही शंका असतील तर तुम्ही मला उद्याच्या तासाला काय करू शकता विचारू शकता आणि यासाठी मी तुम्हाला काय सांगणार आहे की इथं फक्त कैऱ्या लिहिलेल्या आहे तशाच प्रकारे या ठिकाणी जोडाक्षर जे आहे ती जोडाक्षर तुम्ही काय करायचे लिहून काढायचे होमवर्क काय आहे जोडाक्षरे लिहिणे आणि एक जोडाक्षर लिहिणे आणि दुसरं काय आहे
पाठ वाचली आणि पाठ वाचल्यानंतर त्या ठिकाणी त्या होती आपल्या मम्मीची किंवा पप्पांची सही घ्यायची आणि तो होमवर्क संजय सरांच्याकडे पाठवायचा. सरांच्या लक्षात आलं मी थोडक्यामध्ये मामाची अंबराई कशी आहे पाठ सांगितलेला आहे. तासाची वेळ संपलेली आहे, आपण इथंच थांबणार आहोत. धन्यवाद.